Dear student, in the last lecture we have seen transportation in plants. Then next we will see transportation of water in plants. वनस्पती जे आहेत तर त्या वनस्पतींमधील पाण्याचं असणारं जे काही वहन जे आहे तर ते वहन कशा पद्धतीने होतं ते आपल्याला त्या ठिकाणी पाहायचे. याच्यासाठी ट्राय धीस म्हटलेले करून पाहायला सांगितलेले पा काय करायचे. रूट प्रेशर आपल्याला पाहिजे, मूलदाब. टेक ए स्मॉल प्लांट लाईक बाल्सम आर ट्यूबरोज विथ इट्स रूट इंटॅक्ट. पा काय सांगितलेले की बाल्सम प्लांट तुम्ही पाहिले असेल किंवा पुढे आपल्याला त्या ठिकाणी दिलेली की तेरडा किंवा दुसरं आपल्याला सांगितलं ट्यूबरोज गुलशडी यासारखी लहान वनस्पती तिच्या मुळं शाबूत राहतील अशा पद्धतीने त्या ठिकाणी ती घ्यायची. वॉश अँड क्लीन इट्स रूट. तिची असताना जे काही मुळं जे आहेत तर ती मुळं काय करायची स्वच्छ त्या ठिकाणी धुवायची. ॲज शोन इन द फिगर 15.1 कीप इट इन द वॉटर कंटेनिंग ए स्टेन लाईक सॅपरिन आर यूओसे. ही जी काय असणार जी काही वनस्पती जी आहे तर ती वनस्पती सॅपरिन किंवा यूओसिन यासारखं असणारं जे काही स्टेन ज्याला आपण त्या ठिकाणी रंगद्रव्य घातलेलं जे काही पाणी जे आहे तर त्या पाण्यामध्ये आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे त्या ठिकाणी ठेवायची. पुढे ऑब्झर्व द स्टीम अँड व्हेन ऑफ द ल्यूजेस आफ्टर 2 to 3 hours. आणि 2 ते 3 तासानंतर वनस्पतींच्या खोडांचं आणि पानांचं काय करायचं आपल्याला निरीक्षण जे आहे तर ते निरीक्षण त्या ठिकाणी करायचं. पण आता निरीक्षण केल्यानंतर आपल्याला काय दिसतंय तर ते आपल्याला फक्त त्या ठिकाणी पाहायचंय की सर्वसाधारणपणे ही जी काही वनस्पती जी आहे तर त्या वनस्पतीचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला काय दिसतंय तर ते आपल्याला त्या ठिकाणी पाहायचे. बघा की जी काही सर्वसाधारणपणे आपल्याला त्या ठिकाणी रूट प्रेशर त्या ठिकाणी पाहिजे. बिकर जे आहे तर त्या बिकरमध्ये काय केलेलं आपण पाणी त्या ठिकाणी घेतलेले पाण्यामध्ये त्या ठिकाणी युओसिन त्या ठिकाणी टाकलेले युओसिनचं द्रावण त्या ठिकाणी टाकलेले आणि ती असणारी जे काही तेरडा किंवा गुलछडी असणारी जे काही वनस्पती या ठिकाणी मुळासं त्या बिकरमध्ये त्या ठिकाणी ठेवलेली आणि 2 ते 3 तासानंतर आपल्याला निरीक्षण त्या ठिकाणी करायचं. तर आपल्या असं लक्षात येताना दिसतंय की या ठिकाणी असणारं जे काही पाणी जे आहे म्हणजे युओसिनचा जसा त्या ठिकाणी कलर आहे तर तसा कलर त्या ठिकाणी त्या खोडाचा होताना दिसतो किंवा पानं जे आहे तर त्या पानांचा त्या ठिकाणी होताना दिसतो. काय सांगितलं आपल्याला म्हणजे व्हेन्स टर्न्स रेड लाल रंगाच्या त्याच्या शिरा ज्या आहेत तर त्या शिरा त्या ठिकाणी होताना दिसतात. या ठिकाणी खोड आपल्याला त्या ठिकाणी दाखवलं स्टीम दाखवलेलं आहे म्हणजे अशा पद्धतीनं त्या ठिकाणी ते असणारे जे काही वनस्पतीचे असणारे जे काही खोड किंवा पानांचं निरीक्षण जर आपण जर केलं तर त्याच्या असणारे जे काही व्हेन्स जे आहे तर ते लाल रंगाचं होताना दिसतं किंवा त्याचं असणारे जे काही खोड जे आहे तर ते खोडसुद्धा काय होताना दिसतं 2 ते 3 तासानंतर लाल रंगाचं त्या ठिकाणी म्हणजे मुळं जे आहे तर ती मुळं काय करताना दिसतात पाणी जे आहे तर ते पाणी शोषून काय करताना दिसतात तर त्याच्या खोडापर्यंत किंवा पानाच्या शेंड्यापर्यंत त्या ठिकाणी पोहोचताना दिसतात. म्हणजे अशा पद्धतीने मुळं जे आहे तर ते मुळं काय करत असतात पाणी जे आहे तर त्या पाण्याचं असणारं जे काही वहन जे आहे तर ते वहन करण्याचं कार्य त्या ठिकाणी करताना दिसतात. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगितले पा ऑब्झर्व निरीक्षण करायचे. काय सांगितले की टेक ए ट्रान्सवर्स सेक्शन ऑफ द स्टेम ऑफ द प्लांट अँड ऑब्झर्व द स्टेन झायलेम अंडर ए कंपाऊंड मायक्रोस्कोप. वनस्पतींच्या खोडांच्या पातळ अशा प्रकारचा आडवा छेद त्या ठिकाणी घ्यायचा आहे आणि रंगीत झालेलं जे काही जलवाहिनीचं संयुक्त सूक्ष्मदर्शकाच्या खाली त्या ठिकाणी काय करायचं निरीक्षण जे आहे तर ते निरीक्षण त्या ठिकाणी करायचं. पण आता निरीक्षण केल्यानंतर आपल्याला काय दिसतंय तेवढंच फक्त आपल्याला त्या ठिकाणी पाहायचंय. पा की आपण काय केलेलं आहे की वनस्पतीचं जे काही खोड जे आहे तर त्या खोडाचा आडवा अशा प्रकारचा छेद त्या ठिकाणी घेतलेला आहे. आडवा छेद घेतल्यानंतर पा या ठिकाणी मूळ जे आहे तर ते मूळ आपल्याला त्या ठिकाणी दाखवलेले अशा पद्धतीचे मूळ जे आहे तर ते मूळ. आता आडवा छेद घेतल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा या ठिकाणी झायलेम जे आहे तर ती झायलेम त्या ठिकाणी दाखवलेले म्हणजे जलवाहिनी त्या ठिकाणी दाखवले. पाणी जे आहे तर ते पाणी नेमकं कसं त्या ठिकाणी आतमध्ये येतं हे आपल्याला पाहिजे. व पहिल्यांदा हे जे असणारं जे काही मूळ जे आहे तर ते मूळ त्या ठिकाणी दाखवलेले त्याला छोटी छोटी अशा प्रकारची रूट हेअर्स त्या ठिकाणी असणार आहे म्हणजे छोटी छोटी अशा प्रकारची असणारी काही छिद्र जे आहे तर ते छिद्र त्याला त्या ठिकाणी असणार आहे मुळाला. त्यालाच त्या ठिकाणी आपण काय म्हणलेले की रूट हेअर्स जे आहे तर ते रूट हेअर्स त्या ठिकाणी म्हटलेले मूल केस त्या ठिकाणी
हे मूलकेश काय करताना दिसतात, पाणी जे आहे तर ते पाणी त्या ठिकाणी आतमध्ये त्या ठिकाणी ओढताना दिसतात, तर त्या पाण्याचा असणारा जो काही मार्ग जो आहे तर तो मार्ग त्या ठिकाणी दाखवला. या ठिकाणी सॉइल पार्टिकल्स त्या ठिकाणी दाखवलेले, त्याच्यानंतर कॉर्टेक्स त्या ठिकाणी दाखवलेले म्हणजे वल्ककोट, म्हणजे अशा मार्फत त्या ठिकाणी झायलेम जे आहे तर त्या झायलेमपर्यंत त्या मुळांनी शोषलेले जे काही पाणी जे आहे तर ते पाणी आपल्याला त्या ठिकाणी दिसताना त्या ठिकाणी दिसतं. आता पुढे की रूट सेल आर इन कॉन्टॅक्ट विथ वॉटर अँड मिनरल्स इन द सॉइल, म्हणजे मुळांच्या असणाऱ्या जे काही पेशी जे आहेत तर त्या मुळांच्या पेशी आपल्या लक्षात येत नसते की मुळांच्या असणाऱ्या जे काही पेशी जे आहेत तर त्या पेशी पाणी आणि असणारे जे काही खनिज यांच्या संपर्कामध्ये त्या ठिकाणी असतात. वॉटर अँड मिनरल्स एंटर द सेल ऑन द रूट सर्फेस ड्यू टू द डिफरन्स इन कॉन्सन्ट्रेशन. की सहती, मागे आपण त्या ठिकाणी पाहिले कॉन्सन्ट्रेशन, सहतीच्या असलेल्या फरकामुळे काय होतं असते, पाणी आणि खनिज मुळांच्या पृष्ठभागावरील असणाऱ्या जे काही पेशी जे आहेत, जसं आपण या ठिकाणी आकृतीमध्ये पाहिलं की पाणी जे आहे तर ते पाणी काय करत नसतं, या ठिकाणी असणारे जे काही रूट हेअर्स जे आहेत तर त्या रूट हेअर्स मार्फत त्या ठिकाणी काय होत असतं, आतमध्ये त्या ठिकाणी शिरताना दिसतं. तर तशाच पद्धतीनं या ठिकाणी आपल्या लक्षात येत नसतंय की असणाऱ्या ज्या काही सहती ज्या आहेत तर त्या सहतीच्या फरकामुळं काय होता नसते, तर पाणी आणि खनिज जे आहे तर त्या मुळांच्या पृष्ठभागावरील पेशी ज्या आहेत तर त्या पेशींमध्ये त्या ठिकाणी ते शिरताना दिसतं. ॲज अ रिझल्ट द सेल्स बिकम टर्जिड, आणि याच्यामुळं काय होताना दिसतात, या ज्या काही पेशी ज्या आहेत तर त्या पेशी त्या ठिकाणी टाठर बनताना दिसतात किंवा फुगीर त्या ठिकाणी बनताना दिसतात. दीज अ टर्जिड सेल एक्झर्ट प्रेशर ऑन द ॲडजेसंट सेल, आणि अशा प्रकारच्या ह्या ज्या काही फुगीर अशा प्रकारच्या असताना ज्या काही पेशी ज्या आहेत तर त्या पेशी काय करता दिसतात, शेजारच्या किंवा लगतच्या पेशीवर काय करता दिसतात, दाब जो आहे तर तो दाब त्या ठिकाणी निर्माण करताना दिसतात. जसं या ठिकाणी असणारे जे काही आकृती जे आहेत तर त्या आकृतीमध्ये ह्या असणाऱ्या जे काही पेशी जे आहेत तर त्या पेशी काय करता दिसतात, एकमेकांच्या वर काय करता दिसतात, तो असणारा जो काही दाब जो आहे तर तो दाब त्या ठिकाणी काय करता दिसतात, लावताना दिसतात, आणि त्याच्यामुळे ते पाणी जे आहे तर ते पाणी काय करताना दिसतं, शेजारच्या पेशीकडून दुसरे पेशी जे आहे तर त्या दुसऱ्या पेशीकडे त्या ठिकाणी काय होताना दिसते, जाताना दिसतं. पहा काय म्हटलेलं आपण, दीज टर्जिड सेल्स एक्झर्ट प्रेशर ऑन द ॲडजेसंट सेल, आणि अशा प्रकारच्या या ठिकाणी तहाट झालेले जे काय असणाऱ्या जे काही पेशी जे आहेत तर त्या पेशी काय करत नसतात, लगतच्या पेशी ज्या आहेत तर त्या लगतच्या पेशींवर दाब जो आहे तर तो दाब त्या ठिकाणी निर्माण करताना दिसतात. धिस इज कॉल्ड रूट प्रेशर, आणि यालाच आपण त्या ठिकाणी मूल दाब जो आहे तर तो मूल दाब त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. अंडर द इफेक्ट ऑफ धिस प्रेशर वॉटर अँड मिनरल्स रीच द झायलेम ऑफ द रूट and to reduce these differences in concentration they are continuously pushed forward. तात काय सांगितलेले की सर्वसाधारणपणे हा जो काय असणारा जो काही रूट प्रेशर जो आहे मूळ दाब जो आहे तर त्या दाबामुळे काय होताना दिसतं पाणी आणि असणारे जे काही खनिज जे आहे तर ते खनिज मुळाच्या जलवाहिनीपर्यंत त्या ठिकाणी पोहोचताना दिसतात आणि त्याचे कॉन्सन्ट्रेशन जे आहे सहती जे आहे तर त्या सहतीमधला असणारा जो काही फरक जो आहे तर तो फरक भरून काढण्यासाठी ते काय करतात पुढे पुढे त्या ठिकाणी काय केलं जातात ढकलले जातात पुष्ट काय सांगितले फॉरवर्ड सातत्याने त्या ठिकाणी ती पुढे पुढे त्या ठिकाणी ढकलले जातात. ॲज अ रिझल्ट ऑफ धिस कंटिन्युअस मुव्हमेंट ए वॉटर कॉलम इज फॉर्म्ड विच इज कंटिन्युअसली पुष्ट आहेत, म्हणजे या ठिकाणी सततची असणारी जी काही मुव्हमेंट जी आहे हालचाल जी आहे तर त्या हालचालीमुळं पाण्याचा असणारा जो काही एक स्तंभ कॉलम जो आहे तर तो कॉलम त्या ठिकाणी तयार होताना दिसतो जो सातत्यानं काय केला तो पुढे पुढे त्या ठिकाणी तो ढकलला त्या ठिकाणी जातो. धिस प्रेशर इज सफिशियंट टू लिफ्ट टू वॉटर अप इन श्रूप्स स्मॉल पॅन्ट्स अँड स्मॉल ट्रेज, आणि अशा प्रकारचा या ठिकाणी तयार झालेला जो काही दाब जो आहे तर त्या दाबामुळं श्रूप्स म्हणजे झुडपं असेल स्मॉल प्लॅन्ट्स लहान वनस्पती असेल याच्यामध्ये काय होतं नसतं किंवा म्हणजे हा तयार झालेला जो काही दाब जो आहे जर त्या दाबामुळं ही जी काही झुडपं असतील लहान वनस्पती असेल लहान वृक्ष जे आहेत तर याच्यामध्ये पाणी जे आहे तर ते पाणी वर चढण्यासाठी तो पुरेसा त्या ठिकाणी असतो. एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत, पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.